पुढची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी ते हिंगोलीमधून. हिंगोलीतल्या जलेश्वर तलावाजवळच्या अतिक्रमण हटवायला सुरुवात झालेली आहे. तलावाजवळ मोठा पोलिसांचा बंदोबस्त त्यामुळे तैनात करण्यात आलाय. पहाटेपासूनच इथं अतिक्रमण हटवायला सुरुवात झाली आहे. जलेश्वर तलावाजवळ अतिक्रमण हटवायला सुरुवात झाली आहे. यामुळे यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. गेल्या 50 वर्षांपासून हिंगोली इथल्या जलेश्वर तलावालगतचं अतिक्रमण हटवण्यासाठीचं काम आज पहाटेपासून सुरू झालंय. यासाठी इथं तगडा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय. पोलिसांबरोबरच महसूल आणि नगरपालिकेचे मिळून 500 पेक्षा अधिक कर्मचारी या मोहिमेत सहभागी झालेत. 195 अतिक्रमण धारकांना याआधी नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. या पथकात 5 JCB, 10 ट्रॅक्टर, 4 रुग्णवाहिका, अग्निशामक दलाच्या गाड्या देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे आपल्या सोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, अतिक्रमण हटवायला सुरुवात झालेली आहे, मात्र फार मोठा बंदोबस्त पोलिसांचा इथं पाहायला मिळतोय. काय परिस्थिती आहे? अतिक्रमण धारकांनी आपली घरं बसवली होती, पण महसूल प्रशासनाच्या वतीनं त्यांना 3 दिवसापूर्वी नोटीस दिल्या होत्या. हे न्यायालयाचे आदेश होते की अतिक्रमण हटण्यात यावे, पण इथला जमाव जो आहे तो सध्या आक्रमक व्हायला लागला. बघतोय की सकाळपासूनच महसूल प्रशासनाच्या वतीनं अतिक्रमण हटण्याचं काम सुरू केलंय. आपण बघू शकतोय की 5 JCB आहेत, 4 रुग्णवाहिका आहेत, त्याचबरोबर अग्निशामक दलाच्या गाड्या आहेत. या ठिकाणी जे प्रांत अधिकारी उमाकांत पारधी आहेत, तहसीलदार आहेत, DYSP आहेत व पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. एकंदरीत सकाळपासूनच ही अतिक्रमण हटाव मोहीम या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. ज्या नागरिकांना सूचना देऊनही त्यांनी आपले घर खाली केले नव्हते, ती नागरिक जे आहेत ते आता आमचे घर खाली करू द्या अशी विनंती आहे ती प्रशासन करत आहे. पण प्रशासन मात्र काहीही ऐकायला तयार नाही. त्यांच्या घरावर जे आहे ती थेट JCB चालवण्यात येत आहे, कारण त्यांना यापूर्वीच निर्देश देण्यात आल्या होत्या. ज्ञानेश्वर, या सगळ्या स्थानिकांनी अजूनही घरं खाली केली नव्हती, याचं कारण काय? त्यांना किती वेळा नोटिसा पाठवल्या होत्या आणि आता कशा प्रकारे नागरिकांकडून विरोध केला जातो या अतिक्रमण हटवायला? निश्चितच 13 डिसेंबर रोजी तहसीलदारांनी त्यांना निर्देश दिल्या होत्या. त्यांनी जे आहेत ते त्यांची घरं खाली केली नव्हती, कारण यापूर्वी जे आहे ते महसूल प्रशासन आणि नगरपालिकेच्या वतीनं त्यांना वेळोवेळी अतिक्रमण खाली करण्यात यावं अशा नोटीस देण्यात आल्या होत्या. पण अतिक्रमण धारक न्यायालयात गेल्याने त्यांनाही आता असं वाटत होतं की आपल्याला अजून काही दिलासा मिळू शकतो, त्यामुळे आपली घरं खाली करण्याची गरज नाही असा भ्रम जो त्यांच्या मनात होता, आणि एकंदरीत त्यामुळेच त्यांनी जे आहेत तर हे घरं खाली केले नाही. त्यांना या अतिक्रमणाच्या कारवाईला जावं लागतं. गेल्या 40-50 वर्षाचा संसार कसा मोडायचा हा प्रश्नही आता त्यांच्या समोर उभा राहिलाय. पण न्यायालयाच्या आदेशानं जे आहे ते अतिक्रमण काढण्यात येत आहे. ज्ञानेश्वर, या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. आपण हिंगोलीमधली ही दृश्य पाहत होतो ज्या ठिकाणी अतिक्रमण हटवायला आता सुरुवात झाली आहे आणि त्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात आहे.